नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मऊ व मोकळा असा चविष्ट तोंडली पुलाव। तोंडली खाणे आरोग्यासाठी खूप हितकारक आहेत, म्हणून तोंडली आहारात नेहमी असावीत। आपण पुलाव बनवण्यासाठी 1/2 किलो तोंडली घेतलेली आहेत। तोंडली धुण्याआधी पाण्यात 1/2 तास भिजत ठेवावी, म्हणजे तोंडली चांगली धुतली जातात। आपण तोंडली 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। वाटण्यासाठी आपण 1 मोठी कांदी सोललेला लसूण, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 टेबलस्पून किसलेले सुके खोबरे, 1 मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। हे आपण पाणी न घालता मिक्सरच्या लहान भांड्यात वाटून घेणार आहोत। आपण पुलावात खडे मसालेही टाकणार आहोत। त्यात तमालपत्र, लवंगा, दालचिनी, मिरे, मसाला वेलची, जावेत्री व चक्रफूल घेतलेले आहे। खडे मसाले टाकणे ऑप्शनल आहे, कारण आपण गरम मसालाही टाकणार आहोत। जर खडे मसाले टाकायचे नसतील तर गरम मसाला थोडा वाढवून टाकावा। आता आपण पुलाव तयार करू। एका कुकरमध्ये 1 मोठी पळी तेल तापत ठेवू। तेल तापल्यानंतर तेलात 1 चमचा जिरे व मोहरी टाकू। ती तळतळल्यावर त्यात सर्व खडे मसाले टाकू। नंतर 1/2 चमचा हिंग टाकू। आता 3 बारीक चिरलेले कांदे टाकू। कांदे लालसर होईपर्यंत परतवू। आपले कांदे छान लालसर रंगावर परतून झालेले आहेत। आता कांद्यात आपण आलं लसणाचे वाटण टाकू व तेही नीट परतवू। वाटण चांगले कच्चेपणा जाईपर्यंत परतवावे। वाटण परतल्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून टाकू व तेही परतवू। आता चिरलेली तोंडली टाकून परतवून घेऊ। तोंडली आपण आपल्या आवडीप्रमाणे उभीही चिरू शकतो। आता गॅसची फ्लेम कमी करून फोडणीत 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद व 1/2 चमचा मीठ टाकून सर्व नीट मिक्स करू। आता कुकरमध्ये भात शिजण्यासाठी पाणी टाकू। इथे आपण 3 वाटी तांदूळाला 6 वाटी पाणी घेतलेले आहे। तांदूळ किती जुना किंवा नवा आहे त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे। आता पाण्याला उकळी येण्यासाठी गॅस फुल करून कुकरवर झाकण ठेवू। पाण्याला उकळी आलेली आहे। आता कुकरमध्ये 3 वाटी धुतलेले तांदूळ टाकू। आपण तांदूळ 1/2 तास आधीच धुवून ठेवलेले होते, त्यामुळे पुलाव मोकळा होतो। आता पुलावात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू। जर पुदिना असेल तर नक्की टाकावा, त्यामुळे पुलावाला छान चव येते। इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ वापरू शकतो। तांदूळ जुना असेल तर पुलाव छान मोकळा होतो। भात व्यवस्थित मिक्स करून कुकरला झाकण लावून 1 शिट्टी होऊ देऊ। शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करू। कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकर उघडून बघू। आपला मऊ व मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे, तो आता आपण सर्व करू।
बारीक चिरलेली कोथिंबीर व खोबऱ्याने गार्निश करू। रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकतात। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। ही रेसिपी करून बघा, तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।